नमस्कार, क्रिएटिव्ह ऋत्वी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. आज आपण पाहणार आहोत रथसप्तमी या दिवशी दूध ऊतू का घालतात, त्याचबरोबर या दिवशी सूर्याला अर्घ देण्याचे फायदे काय आहेत, आणि रथसप्तमी या दिवशी दिवसभरात करायची कोणकोणती कार्ये आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी. हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभीचा सातवा दिवस. सूर्य आपल्या सात घोड्याच्या रथातून उत्तरेकडे वळतो, म्हणजेच ऋतुमानामध्ये बदल होतो, थंडी संपत येते, वसंताच्या आगमनाची तयारी होते. या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होतात. रथसप्तमीला लहानपणी अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम ऊतू घातलं जातं. हे पाहताना खरंच खूप मज्जा वाटायची, कारण की एरवी आपल्या घरातील बायका थोडंसं दूध ऊतू गेलं तरी खूप हळहळतात, आणि या दिवशी मात्र हे दूध मुद्दाम ऊतू घातलं जातं. आमची आजी सांगायची, या दिवशी दूध ज्या दिशेला ऊतू जाईल त्या दिशेचा प्रदेश, म्हणजे त्या दिशेचा भाग हा खूप समृद्ध होतो, त्या ठिकाणचे पिकं चांगल्या प्रकारे पिकतात. रथसप्तमीला अंगणात दूध ऊतू घालण्याची, उरलेल्या खमंग दुधात नवा तांदूळ गूळ घालून खीर करण्याची प्रथा आपल्या भागामध्ये आहे. रथसप्तमीचा दिवस म्हणजे तेजोपासनेचा दिवस. या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात. या अशावेळी गोवऱ्यातून निर्माण होणाऱ्या सात्विक तेजरूपी अग्नीने सुगडरूपी घटातील दूध तापवले जाते. त्यामध्ये जी खीर बनवली जाते ती खीर बहुतांश वेळा जळतेही, आणि जळलेली खीर खाण्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. वर्षाचे सर्व दिवस सारखे, म्हणजे सारखेच आनंद देणारे नसतात. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागतात, तर त्यांची सिद्धता व्हावी या दृष्टीने आठवण करून देणारा हा सण आहे. विष्णू पुराणानुसार रथसप्तमी या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्यदान करून त्यांची पूजा करावी. यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि कापूर उदबत्ती फुलांनी सूर्यदेवांची पूजा करून घ्यावी. या दिवशी दान केल्याने दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व समृद्धी यांची प्राप्ती होते. हात जोडून सूर्याकडे तोंड करून सूर्यनमस्काराच्या मुद्रेत लहान कलशाच्या सहाय्याने हळूहळू पाणी अर्पण करावे, त्यालाच अर्घ्य देणे असे म्हणतात. सूर्यदेवाला दररोज अर्घ्य दिल्यास आपल्यावर सूर्यदेवांची कृपा होते. अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते अशी मान्यता आहे. रथसप्तमीला दूध का ऊतू घालतात, त्यामागे शास्त्र काय सांगतं, आणि त्याचबरोबर सूर्याला अर्घ का द्यावे, त्याचे फायदे काय, हे सांगण्याचा मी तुम्हाला छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्याचबरोबर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण उद्या आपण काढणार आहोत सात घोड्यांचं अतिशय सोप्या पद्धतीने चित्र, जे तुम्ही पहिल्या प्रयत्नातही सहजरित्या काढू शकता. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.